पनवेल शहर आणि कोपरा गाव एका महिलेसह एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून अज्ञात चोरटे दुचाकीवरून पसार झाले पनवेल शहरातील सिझलर समोरून मनीषा मोरे या रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एक जण त्यांच्या गळ्यातील सदतीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र खेचून पसार झाला या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तर दुसऱ्या घटनेत कोपरा गाव सेक्टर दहा परिसरातून समीर ठाकूर हे फेरफटका मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका इस्माने त्यांची सोन्याची चेन खेचून ते पसार झाले या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे